एकूण हे सगळं पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल काहीतरी थाळीचा प्रकार आहे. पण तुम्हाला सांगतो, उन्हाळा आलेला आहे, तसा मी तेलप्रेमी, म्हणजे मला चमचमीत थोडं तेलकट तळलेलं हे सगळं आवडतं. अर्थात हे सगळं आपल्या शरीरासाठी खूप छान असं नाही आहे. मग आमच्या टीमने ठरवलं की या उन्हाळ्यात तुम्हाला 8 दिवस, पूर्ण आतला आठवडा किंवा पुन्हा 1.5 आठवडा तेल न टाकता छान छान पदार्थ दाखवायचे, खिलवायचे. खिलवणं तर माझ्या हातात नाही, दाखवणं माझ्या हातात आहे. तर आजपासून पुढले काही दिवस आपण तेल न टाकता आपला स्वयंपाक कसा होऊ शकतो चांगला ते पाहणार आहोत. सुरुवात करायची? चला, आजचा पहिला दिवस. तुम्हाला वाटत असेल हा मनुष्य काय पुसतोय, भेंड्या पुसतोय ओल्या पाण्याने. कारण काही भाज्या अशा असतात की त्या चिरून धुतलेल्या चालत नाही. शक्यतो भाजी चिरून धुवायची नाही, कारण त्यातले सगळे कंटेंट जे असतात ते पाण्याबरोबर निघून जातात. आणि काही भाज्या धुतल्या तर चालतात, पण भेंडी तशी चालत नाही. म्हणून भेंडी वापरताना ओल्या कपड्यांनी पुसून घ्या. छोटी टीप आहे, महत्त्वाची आहे. आजच्या या थाळीमध्ये आपण छान चमचमीत जरी असली तरी बिना तेलाची चवळीची एक छान उसळ टाईप भाजी बनवतो आहे. त्यानंतर दही भेंडी बनवतो आहे, वरण आहे, भात आहे, अजून काय, कोशिंबीर आहे, पापड आहे, पोळी आहे, अजून काय लागतं आयुष्यात, एवढंच. 3x6 जागा झोपायला आणि पोटभर जेवायला. तरीही लोक किती किती काय काय करत असतात आयुष्यात, जेलमध्ये सुद्धा जातात. आपल्याला स्वयंपाक बनवायचा. बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर कांदा, हे छान दोन्ही परतून घ्यायचं. एक गोष्ट, बिना तेलाचा जेव्हा स्वयंपाक करतो आपण तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारची पेस्ट, म्हणजे जे उग्र पदार्थ असतात जसं लसूण, त्याची पेस्ट नका वापरू. पेस्ट वापरली तर तो उग्र जो वास असतो तो पूर्ण रेसिपीला लागेल. बारीक चॉप केलेला लसूण तुम्ही वापरा, तुमचा पदार्थ उत्तम होईल. आता तुम्ही बघत असाल मंद आचेवर हे आपण परततो आहे आणि हळूहळू कांदा जो आहे तो लाल होतो आहे आणि एक खमंग असा सुवास तुम्हाला येत असेल, म्हणजे मला येतो आहे, तुम्हाला येईलच. चिंचेचा कोळ, हळद, तिखट, गरम मसाला, थोडी जिरे पावडर आणि थोडी धने पावडर. हे पहिलं कोरडं भाजून घ्यायचं आणि नंतर थोडंसं ह्याला पाणी घालायचं. ज्यावेळी आपण बिना तेलाचं जेवण बनवतो तर तेल तर घालत नाही, पण काहीतरी एखादा पदार्थ असा असावा की ज्याच्यामध्ये थोडासा तरी स्निग्धांश असावा, म्हणजे तेलाचा अंश असावा आणि त्याला एक वेगळी चवसुद्धा तो पदार्थाला देईल. आता ह्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर मी दाण्याचं कूट घालतो आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. तेवढंच जे काय त्याच्यातून तेल असेल ते जाईल आणि तुमची भाजी जी आहे ती चवदार होईल. दाण्याचं कूट, चवळीचे दाणे. आता यामध्ये तुम्ही भिजवलेले चवळीचे दाणेसुद्धा घेऊ शकता, आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार गुळ, मीठ आणि अगदी चिमूटभर हिंग. ह्याला मंद आचेवर शिजवू तोपर्यंत भेंडीची भाजी बनवू. आता आपण बनवतो आहे दही भेंडी आणि दही भेंडी घेताना आपल्याला दही जे घ्यायचं आहे तर ते थोडंसं मलाईचं दहीचं घ्यायचं आहे. आणि दही मलाईचं घेतल्यामुळे काय होईल की आपल्याला तेलाची जी कमतरता आहे ती मुळीच जाणवणार नाही आणि दही छान आपल्याला घोटून घ्यायचं, पातळ नको दही, आणि त्या दह्यामध्ये आपल्याला भेंडी बनवायची. सोपं आहे, बघा गॅस अजून सुरू केलेला नाही. दही, हिरवी मिरची, थोडी हळद, मी थोडी कसुरी मेथीची पावडर घालतो आहे, अगदी चिमूटभर असा
हिंग आणि आता गॅस लावतो. आणि ही चिरलेली भेंडी. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. येस, मिठाशिवाय तर काही मजाच नाही. आणि थोडी साखर. ए, थोडी साखर द्या मला. थोडी साखर. आता तुम्ही बघत असाल की या दह्यामध्ये जी काय साय असेल किंवा मलाई असेल तीच त्याला सुटलेली आहे आणि तीच आपल्या तेलाचं काम करते आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर ती आत्ताच मी यासाठी घातली की त्याचा स्वाद जो आहे तो छान आपल्या भेंडीला पोचेल. आणि यामध्ये कुठलंही आपल्याला लसूण कांदा असं काही घालायचं नाही आहे. आणि थोडी हाय फ्लेमवर शिजू याला. झाकण ठेवायचं नाही आहे, एवढंही लक्षात ठेव. आता तुम्ही बघत असाल की हे जे थोडीशी चमक तुम्हाला वरती दिसते ही आपल्या शेंगदाण्याचा जो तेलाचा अंश त्याच्यामध्ये आहे त्यापासून मिळालेली. दोन्ही भाज्या तयार आहे, आता वाढायला घेऊ. ही दही भेंडी, चवळीची उसळ. पापड आणि कोशिंबीरीचा वेगळा प्रकार देतो. कांदा घ्यायचा आणि त्याला सरळ कुटायचं. तर ही तेल न घालता तयार केलेली थाळी कोणाला जर सांगितलं नाही तर विश्वाससुद्धा बसणार नाही. नक्की तयार करा आणि केल्यानंतर पहा माझी आठवण येते का.